सो मैन ऑफ द मैच चा मान करणारा संतोष ढक्षीकर. अरे संतोषला पण सम्मान करणार आहोत, संतोष वरती जायचंय. आदरणीय दिलीप शेट यांच्या हस्ते तुम्हाला सम्मान केला जाईल. आरएम सप्लायर संतोष आपण पाहतोय, संघाचा एक जबरदस्त धनका, मधल्या क्रमांकाचा फलंदाज ज्याने आउटस्टँडिंग फलंदाजी केली त्याला आपण दिलं जातंय हे गोल्डन बूट आपण देणार आहोत, ट्रॉफी प्रदान करणार आहोत. आदरणीय दिलीप शेट यांच्या हस्ते त्याला सम्मान केला जाईल. आपण पुन्हा वळूया मधल्या या दिशेला, कारण दोन सहावा सलामीचे फलंदाज आतमध्ये आलेले आहेत. प्रत्येक संघाचा एक एक सामना झालेला आहे आणि आता मात्र प्रत्येक संघाचे दोन दोन सामने यायचे बाकी आहेत. सुरुवात होते सामन्याला. आदरणीय स्टेटच्या हस्ते आपण देणारा सन्मान, मन ऑफ द मॅच संतोष दिली जाते. आपण पाहतोय स्टेटच्या वरती संतोष दक्षिकर ठरतोय या सामन्याचा सामनावीराचा मानकरी. द ब्रेवेस्ट हार्ट असं म्हणावं लागेल, कारण ज्या वेळेस तो मैदानात आला त्यावेळेस चित्र एकदम विपरीत परिस्थितीत आरएम सप्लायर्सचा संघ होता, परंतु त्याने वादळात सापडलेली ती नौका सहजरित्या पार केलेली आहे. अभिनंदन संतोष, मॅन फ्रॉम चौल. इस वक्त अब एमडी वॉरियर्स हम देख रहे हैं मैदान के अंदर. इसके पहले एमडी वॉरियर ने 94 रन लगाए थे, अब उनकी फील्डिंग है और सामने इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम इस वक्त तैयार है. देखते हैं इस मैच में कितने रन बनेंगे. मैच शॉर्ट होने जा रहा है और चलते सीधे कॉमेंट्री बॉक्स के पास. सेकंड राऊंडची आता मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघाने आतापर्यंत एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स निशी दोन्ही संघ आता मैदानावरती उतरलेले पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती अलिबाग प्रीमियर लीगच्या तीनही पर्वांमध्ये ज्याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली असा अलिबाग एक्सप्रेस पाहायला मिळतोय. वेगाचा राजा रफ्तार का सौदागर सुमेध पत्रे. सुमेध पत्रेची कण आता कशा पद्धतीने धडधडणार ते सुद्धा मैदानावरती पाहायला लागेल. मैदानावरती जर आपण पाहिलं तर सूरज पाटील आणि त्याच्या साथीला विनोद पाटील अशी ओपनिंग पेअर पाहायला मिळते. ती भारतीय हॉकीपटू मनश्री खारे पाटील इव्हन तिनविरा या संघाच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्राम पंचायत किहिमचे माजी सदस्य सन्माननीय साहिल पाटील. ग्रुप ग्राम पंचायत किहिमचे सन्माननीय सदस्य साहिल पाटील आज व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि आजचा त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून आदरणीय छोटम सेठ यांच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून या ठिकाणी त्यांचं अभिष्टचिंतन केलं जाणार आहे. साहिल पाटील ग्रुप ग्राम पंचायत किहिमचे विद्यमान सदस्य. डीजे सन्माननीय संजोगजी पुरव यांचा यथोचित मान सन्मान होणार आहे. विनंती असेल आदरणीय छोटम शेट यांना की आपल्या शुभहस्ते संजोगजी पुरव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स
वाल्बिगन इज एन हॉप्टन मैदानावरती अत्यंत ग्रेट स्टार्ट मिळालाय प्रॉमिसिंग स्टार्ट पाहतो आपण तीन वीरा संघासाठी स्लोअर वन चेंज ऑफ द पास अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू पाहायला मिळाला पंचांकडून इशारा आलाय यस इट इज व्हाइट फलकावरती तब्बल 14 धावा पाहायला मिळतात विनोद पाटील पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 10 धावा पाहायला मिळतोय सुमेध पत्रे सारखा दर्जेदार आणि अव्वल दर्जाचा गोलंदाज समोर असताना सुद्धा विनोद पाटील आपल्यामध्ये असलेलं कॅलिबर आपल्याकडे असलेलं पोटेन्शियल मैदानावरती सादर करतोय ओहो यावेळी मात्र भन्नाट वेगाने चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला व्हाइट लाईन वरती टाकलेला हा चेंडू पाहायला कॉमेंट्री बॉक्स थोडा वेळ घेतोय व्यासपीठावर उपस्थित नवगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सुरेंद्रजी कठोर यांना विनंती असेल आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आदरणीय छोटम सेठ यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते कठोर साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मिस्टर फटका पाहायला मिळाला अगदी चांगला जोल इन करण्यासाठी ओळखला जातो विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून तो नेहमीच ओळखला जातो मैदानावरती त्याने मात्र महत्वपूर्ण खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय ओहो येथे मात्र एज लागली होती त्यानंतर दोन क्षेत्र खेळून चुकी झालेली पाहायला मिळते चेंडू आता सीमारेषा पलीकडे यस वॉर्ड एज वेलकम बाउंड्री एन्जॉय ते करतायत चांगलं वर्क ड्रीम क्रिकेट डॉट इन सुद्धा पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात सुमेध पत्रे या षटकामध्ये कमालीचा महागडा ठरला सुमेध आज कुठेतरी आपल्या मूड मध्ये पाहायला मिळत नाहीये कारण सुमेध म्हटलं की नेहमी फेजरता सुमेध म्हटलं की एक वेगळ्या पद्धतीचा अॅक्रेसिव्हपणा ती मात्र लय आज त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली नाहीये सुमेध पत्रेला आता मात्र कमबॅक करावा लागेल मागील मॅच मध्ये ज्याने फन्नाट गोलंदाजी केली आणि या वर्षीच्या हंगामामध्ये अत्यंत दर्जेदार फॉर्म मध्ये असलेला ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने नेहमीच चांगला परफॉर्मन्स सादर केला असा गोलंदाज अभिषेक नाईक पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेटने तो मात्र मैदानावरती गोलंदाजी करेल सन ऑफ सॉइल शिराजच्या मातीतील हा खेळाडू पाहायला मिळतो एमटी वॉरियर्स थर्ड संघाच्या माध्यमातून तो पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने आपली कामगिरी साकारणार समोर मात्र एक शैलीदार टेक्निकली साऊंड फलंदाज पाहायला मिळतो सूरज पाडेल डेड चेंडूचा इशारा मात्र पंचांकडून त्याला पाहायला मिळते चार ओव्हरचा सामना आहे त्यामुळे कुठेतरी इथे पुनरागमन करावं लागेल ते एमटी वॉरियर्स थर्ड संघाला यावेळी सूरजच्या बॅट मधना पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना पाहायला मिळतो डेप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर येतो एक शानदार नजाकत भरा शैलीदार चौकार अलिबाग करांचा सन्मान अलिबाग करांचा अभिमान असलेल्या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये उपस्थित सर्वच खेळाडूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय मैदानावरती
फटक्यांची अतिशबाजी पाहायला मिळते। प्रत्येक खेळाडू जणू काही पावरांमधून सेट होऊन आला की काय या आविर्भावामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात। सर्वप्रथम आपण पाहिलं पहिल्यावर मध्ये विनोद पाटील, देन सचिन म्हात्रे आणि आता सूरज पाटील सुद्धा अटॅक करतोय। आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव या पद्धतीने होणारी फलंदाजी। अभिषेकला आता मात्र कमबॅक करावा लागेल। यावेळी हार्टलँड मध्ये चेंडू होता आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅन जसे रक्षक धीरज सलीम कडे टिपलाय, शानदार कॅच। मात्र असं वाटलं की सूरज पाटील मोठी इनिंग खेळेल की काय, त्याच वेळी चांगल्या पद्धतीने अँगल बनवून टाकलेला चेंडू आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन रिझनला धीरज शिलमकरने टिपलेला नेत्रदीपक, डोळ्यांचा पारणा फेडणार असेल पाहायला मिळाला। नवीन फलंदाज आपण पाहतोय, मागील मॅच मध्ये विस्फोटक खडाखाती फलंदाजी ज्यांनी साकारली होती असं मनीष मोकल येत असताना पाहायला मिळतोय। मनीष मोकलकडे जर आपण पाहिलं तर नेहमी तंत्रशुद्ध बॅटिंग साठी हा ओळखला जातो। खऱ्या अर्थानं लेदर असेल, तानेस क्रिकेट असेल, या दोन्ही क्रिकेट मध्ये मनीष नेहमी चांगल्या दर्जाची फलंदाजी करतो। एक क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी मनीष नेहमीच ओळखला जातो। परंतु अभिषेक नाईकने मात्र आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय। जर आपण धावफलकावरती पाहिलं फिगर पहा मिळते 22 वरती 2 अशा पद्धतीची धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते। कुठेतरी आता दबाव वाढलाय, दडपण वाढले, टेन्शन वाढले ती फलंदाजी करणाऱ्या संघात, कारण दोन महत्वपूर्ण खेळाडू मात्र अगदी लवकर बाद झालेले आहेत आणि यामुळे कुठेतरी आता या दबावाखाली खेळत असताना मनीष मोकल आणि त्याचा साथीदार सचिन म्हात्रे कशा पद्धतीने कामगिरी करणार। दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करणारे आहेत, त्यामुळे या दोन खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन चांगलंच असेल। पाहूया अबूची गोलंदाजी आता। यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफूट वरती जात असताना डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। अबूकडे इतका भन्नाट वेग आहे ना, फलंदाजाला कोणत्याही पद्धतीने रूम मिळत नाहीये। प्रितेश व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अक्षयजी काठे आणि विकत राऊत सर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होईल। विनंती असेल आदरणीय छोटम सेठ, आपण अक्षयजी काठे आणि विकतजी राऊत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। कॉमेंट्री बॉक्स फटका फसलाय, त्यानंतर लॉग ऑनला सौरभ ने टिपलाय, अत्यंत बहरदार झोल, आणखीन एक खेळाडू येते बाद होताना पाहायला मिळतोय। वरती पाहू शकतो उत्साह, जल्लोष, ऊर्जा रसिक प्रेक्षकांमधली। मैदानावरती भन्नाट गोलंदाजी, या षटकामध्ये आपूने अत्यंत फॅन्टॅस्टिक फॅबुलस पद्धतीने गोलंदाजी केली असं वाटलं होतं की एक मोठी धावसंख्या असतो की काय खारेपाट तीनविरा संघ, पण येथे आपूने केलेली गोलंदाजी त्यामुळे फलंदाज एका मागोमाग एक तंबू मध्ये परतत असताना पाहायला मिळतात। आता कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल। नवीन खेळाडू प्रणय पाटील अर्थात बॉन्ड आता स्ट्राइकिंग एंड वरती खेळण्यास सज्ज होतोय। ओहो, वन्स अगेन चांगला पद्धतीचा प्रयत्न आणि काय घडलं जात मैदानावरती, तर सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला गेलाय जल, काय बहरदार रक्षण।
शॉर्ट फाइन लेगचा क्षेत्ररक्षक राजेश मोहिते कडून सुटलेला झेल आणि तदनंतर रोहन पाटील ने लगावलेला डायू आणि त्यानंतर त्याने ज्या पद्धतीने झेल कॅरी केला ना अगदी कौतुकास्पद झेल म्हणावं लागेल। टोळ्यांचा पाळणा फिरणारी फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळते। सलग दोन चेंडूवरती बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेत, त्यामुळे आता मात्र अभिषेक नाईक हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळते। ऑन अ हॅट्रिक तो आता आहे आणि पाहूया येते तो हॅट्रिक अचीव करणार का। विराटचा हा खेळाडू आता मात्र मैदानावरती आपल्या गोलंदाजीचा जलवा आपल्या गोलंदाजीचं आविष्कार अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवून देत असताना पाहायला मिळते। नवीन खेळाडू प्रज्वल डाकी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय। हॅट्रिक बॉल, ओहो स्विंग अँड मिस, कंप्लीटली डॉमिनेशन करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये। अक्षरशः फलंदाजांमध्ये थरकाप उडवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, फलंदाजांना पूर्णतः कंट्रोल मध्ये ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली। या षटकामध्ये अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्यानंतर एकही धाव खर्च केली नाही अभिषेक नाईक याने। तीन खेळाडूंना त्याने मात्र तंबूचा रस्ता दाखवला। अत्यंत बहरलेली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाली। दोन षटकाच्या खेळानंतर 22 धावा आपण धावफल करती पाहतोय आणि बऱ्याचशा वेळानंतर आता मात्र टीम कॅप्टन सचिन मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय। त्याच्या ऑपोजिट पाहायला मिळतोय सूरज खांबे, मान फ्रॉम दी घोडी। सूरज खांबे म्हटलं की त्याच्या गोलंदाजी मध्ये असलेला वेग, त्याच्या गोलंदाजी मध्ये असलेला बाउन्स, त्याच्याकडे चेंडू फिरवण्याची असलेली क्षमता या नेहमी चर्चेचा विषय असतात। आणि आज पाहूया या मैदानावरती एमडी वॉरियर्स संघाकडून खेळत असताना तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। पहिला चेंडू बॅट्समनच्या रीच पासून थोडा दूर ठेवलाय, परंतु पंचाने इशारा केलाय की यस इट इज वाईड। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सूरज एक्सपेन्सिव्ह ठरला होता आणि यावेळी सुद्धा आपण पाहतोय सूरज कडनं अगदी खराब सुरुवात पाहायला मिळते। सूरजला सकारात्मक दृष्टिकोनातून गोलंदाजी करावी लागेल। कुठेतरी आतापर्यंत जे काही झाले ते सगळं विसरून मैदानावरती बॅटिंग करायला लागेल। स्लोवर वन वरती चकवलंय, आपलाच फॉलो थ्रो वरती टिपलाय, शानदार गोल, वन मोर विकेट। स्थळ रायगड प्रीमियर लीग विजेता संघ आहे आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अगदी कंप्लीटली डॉमिनेशन ते करत असताना पाहायला मिळतात। पहिला मॅच मध्ये सुद्धा अगदी एक हाती वर्चस्व त्यांनी राखलं आणि दुसरा मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय समोरच्या संघाला सळो की पळो करून सोडणारी गोलंदाजी पाहायला मिळते। फलंदाजांना अचंबित आणि आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाली। सूरज खांबेने मात्र संघाच्या समोरचा मोठा अडथळा दूर केलाय। नवीन खेळाडू निमिष पाडेल लवकर गावला बिलॉंग करणारा एक क्लासिकल बॅट्समन पाहायला मिळतोय। ओहो कमालीचा एफर्ट्स मात्र पाहायला मिळतोय। पंचांकडून इशारा आलाय की फलंदाज असणार आहे बाद, एजंट टेक अँड वन मोर विकेट। पहिल्या षटकामध्ये सुमित पत्रे, दॅन अभिषेक नाईक आणि आता मात्र सूरज खांबे गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अक्षरशः बॅकफूट वरती लोटत असताना पाहायला मिळतात। कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। सूरज हे ते हॅट्रिक अचीव करणार का, अगदी दर्जेदार आणि क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स सूरज कडनं पाहायला मिळाला। सूरज आता मात्र आपल्या रंगात रंगतोय, आग उकणारी फायरी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते। स्पॉट ऑन गोलंदाजी तो मात्र मैदानावरती करत असताना हॅट्रिक बॉल,
इथे मात्र आपण पाहतोय टाइमिंग अगदी खराब पाहायला मिळालं, त्यामुळे कुठेतरी इथे सिंगल मिळेल। बऱ्याचशा कालावधी नंतर स्कोरबोर्ड वरती एक धाव लागत असताना पाहायला मिळते। चार ओव्हरचा हा सामना आहे, त्यामुळे कुठेतरी विजयासाठी एक सन्मानजनक धाव संख्येत टार्गेट टोटल उद्दिष्ट आता एम टी वॉरियर्स थर्ड संघासमोर ठेवायला लागेल। ते मनश्री खारेपाट इलेव्हन तिनविरा या संघाला चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय, अगदी तिखट मारा पाहायला मिळालाय। प्रज्वल डाकी सज्जतोय बॅटिंग ट्रॅक वरती, इथे मात्र फलंदाजाला चकवलंय। अत्यंत अफलातून गोलंदाजी, कन्सिस्टंट परफॉर्मर पाहायला मिळतो मैदानावरती। सूरज खांबे सुद्धा अत्यंत अभूतपूर्व अद्भुत या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। फलंदाज पूर्णपणे बांगे पडलेले पाहायला मिळतात। आता त्यांना जर या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर मात्र आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल, फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल। इथे मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने आडव्या बॅटने प्रतिकार केलाय आणि या चेंडूवरती फटका झालाय सक्सेसफुल। येतोय सहा धावांचा आणि उत्तुंग षटकार। षटकार क्रमांक 154 आपण पाहतोय मैदानावरती। सूरज खांबेवरती हल्ला चढवला जातोय, यावेळी मात्र आपण पाहतोय सबमरीन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय। गोल्डन स्पॉट मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अगदी खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळतोय। तीन षटकांची समाप्ती मैदानावरती झालेली पाहायला मिळते आणि धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळतात। ओव्हर नंबर अंतिम येणं शिल्लक आहे। भारतीय हॉकीपटू मनश्री खारेपाट इलेव्हन तिनविरा संघ पाहूया आता अंतिम षटकांमध्ये किती धाव संख्या उभारणार। पहिल्या सामन्यामध्ये या संघाने धावांचा डोंगर उभावला होता, पण तो आता मात्र जर आपण पाहिला ना कुठेतरी परिस्थितीशी ते मात्र संघर्ष करतात, परिस्थितीशी जुळून घेण्याचे कौशल्य त्यांना मात्र आता आत्मसात करावे लागेल आणि निधड्या छातीने फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल। या षटकामध्ये 2 ते 3 विकेट आले ना तर निश्चितपणे बॅटिंग करणारा संघ सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा टार्गेट मैदानावरती सेट करू शकेल। ओव्हर नंबर 1 गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय। एम टी वॉरियर संघाचा एक लकी चाम जय स्लट, मागील मॅच मध्ये काय दर्जेदार कामगिरी या खेळाडूने केली होती। राईट राऊंड द विकेटने पहिला चेंडू आपण पाहतोय, पडल्यानंतर टर्न मिळतो या चेंडूला चांगल्या पद्धतीने। जय स्लट मात्र या षटकाला प्रारंभ करत असताना पाहायला मिळतोय, कुठेतरी आता जोखीम पत्करावी लागेल। ती बॅटिंग करणाऱ्या संघाला धावफलकावरती केवळ 30 धावा पाहायला मिळतात, धावसंख्या अगदी कमी पाहायला मिळते। इथे मात्र फटका लॉफ्टेड जरूर पाहायला मिळतोय, डाऊन द बॉल बॉल आहे, त्याने टिपला एक शानदार कॅच, अंकने खेळाडू जाईल तंबू मध्ये परत। आमचे स्टॅटिस्टिशियन्स दर्णे गुरुजी यांच्या माध्यमातून माहिती येते की 118 विकेट्स कालपासून आपण या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये पाहिल्यात आणि 91 झेल या स्पर्धेतील पाहायला मिळाला। कुठेतरी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेला डाव पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या संघाचा। कोणताही खेळाडू मैदानावरती सक्सेसफुल झालेला पाहायला मिळत नाहीये। विनोद पाटीलने मिळून दिलेला स्टार्ट, त्यानंतर असं वाटलं होतं की या स्टार्टचं रूपांतर एका मोठ्या धावसंख्येमध्ये होते की काय, पण त्यानंतर अभिषेक नाईकचं ते भन्नाट षटक आणि तेथून मॅचला मिळालेली कलाटणी, त्यामुळे कुठेतरी आता बॅटिंग करणाऱ्या संघाला आपल्या स्ट्रॅटेजीवरती विचार विनिमय करावा लागेल। आदित्य खाडगे नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय। हा चेंडू मात्र वाईड आहे, क्रिकेटचा नियम क्रमांक 22 या चेंडूवरती लावला जातोय। 31 वरती 7 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळतात। ओव्हर नंबर 1 मैदानावरती आहे, या स्लॉग ओव्हर मध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे। जर या षटकामध्ये मोठे फटके जर आले नाही ना तर कुठेतरी भारतीय हॉकीपटू मनश्री खारेपाट इलेव्हन तिनविरा संघ बॅकफूट वरती जाईल। यावेळी मात्र आपण पाहतो खुट्टप्पाचा हा प्रकार होता, क्षेत्ररक्षक
अगदी चांगला पद्धतीने चेंडूचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाला। मैदानावरती काय घडलं जाते तर दोन क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू फरार झाला सीमा रेषा पलीकडे। यस इट इज मोके पी चौका। ओहो अत्यंत दमदार गोलंदाजी डायरेक्ट हिट करत जरूर पहाला मिळते। सिंगल मिळती चेंडू वरती थप्पलका वरती 36 धावा 40 प्लस धावा जर झाल्या तर निश्चितपणे ते एक मॅजिक फिगर होऊ शकेल। त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणार का बॅटिंग करणार संघ ते सुद्धा पाहायला मिळेल। प्रज्वल डाकी हा हशिवराचा खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एड वरती पाहायला मिळतोय। जयेश लड मात्र कमालीचा गोलंदाजी करतोय। स्लॉग ओवर मध्ये फलंदाजांना पूर्णतः जखडून त्याने ठेवलेलं आहे। फलंदाजांना हात खोळण्याची संधी तो मात्र देत नाहीये। मागील मॅच आपण पाहिली अगदी हाय स्कोरिंग पाहायला मिळाली परंतु या मॅच मध्ये अगदी उलट सिनारिओ। प्रज्वल डाकीच्या बॅट मधन आडवा बॅटने प्रतिकार पाहायला मिळतोय। टिप स्क्वेअर लेगला चित्रशक पाहायला मिळते। फक्त सिंगल येते। डबल सिंगल मध्ये डिलिंग जर झाली ना तर फारसा फरक पडणार नाहीये। तो एमटी वॉरियर्स थर्ड संघाला आता शेवटचा चेंडू आणि शिल्लक या षटकातील पाहूया अंतिम चेंडू वरती धावा किती येतील। 37 धावा थाफलकावरती पाहायला मिळतात। ऑलिबॉग प्रीमियर लीगच भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि छोटम छोट म्हटलं की नेहमीच त्यांच्या आयोजनातील भव्य दिव्यता हा संपूर्ण अलिबाग मध्ये नव्हे तर संपूर्ण रायगड मध्ये चर्चेचा विषय असतो। आदित्य खाडकेला चकवलंय। चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय। जयेश लटने अंतिम षटकामध्ये सुद्धा आपली हुकूमत दाखवले। चौथ्या षटकानंतर थाफलकावरती 38 धावा आल्यात आणि आता मात्र विजयासाठी 39 धाव संख्येची आवश्यकता असणार आहे। पाहूया या 39 धावा डिफेन्स केल्या जाणार की चेस केल्या जाणार। निश्चितपणे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा अगदी वेगात आल्या। क्रिकेटला म्हटलं जातं ना कपिल टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क आणि त्या पद्धतीने झालेले एफर्ट्स पाहायला मिळाले। अभिषेक नाईक तदनंतर सूरज खांबे देन जयंत लट याने केलेली प्रयत्नांची फरक असता आणि त्यामुळे अगदी एक नियंत्रित धावसंख्येपर्यंत ऑपोजिशनला त्याने मात्र रोखलेलं पाहायला मिळालंय। थँक्यू। नेक्स्ट मॅच आहे आरएम सप्लायर झिराड विरुद्ध सामना आपण संघ सांगायचा आहे प्लीज कॉमेंट्री बॉक्स। हिताशी लेवल परूर पाडा संघाची संघ नाही समोर यायचंय। आपण नानिल पेगेचा कॉल करणार आहोत। आरएम सप्लायर झिराडचे संगणक या ठिकाणी यायचंय आणि हितांश लेवन परहुर पाडा आइए। एमडी वॉरियर्स फुल फॉर्म में है। बहुत शानदार गेंदबाजी और एमडी वॉरियर्स के सारे खिलाड़ी यहां पर बैठे हुए बड़े उत्साहित में है। या ठिकाणी एमडी वॉरियर्स के सपोर्टर्स किती आहेत मैदान मध्ये हात वरती सांगा भाई किती लोक आहेत। एमडी वॉरियर वाले किती आहेत बोला स्टेडियम मध्ये किती लोक आहेत। आइए एक वक्त आदरणीय मनोज जी की एक संकल्प था चाय पे चर्चा लेकिन क्रिकेट पे चर्चा हम कर रहे हैं।
देखो नंदन नंदन भी मेरे साथ में बैठे हैं और नंदन को दिखा यहाँ पर डैनिश क्रिकेट डॉट इन वाले। ओ नंदन क्या बात है, आप नंदन चला रहे हैं डॉट इन। एक तरफ ड्रीम क्रिकेट डॉट इन है और एक तरफ नंदन यहाँ पर बैठे हुए। नंदन गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लाइव टेलिकास्ट आपण पाहतोय। एक काळ होता जेव्हा खेळाडू खेळायचे, म्हणजे छोटे छोटे लोक आपण खेळायचे, त्या टायमाला असं होतं की जे कॉमेंटर असायचे ते सर्वांची माहिती पुरवायचे। पण 2011 पासून सुरुवात झाली लाइव क्रिकेटला आणि आपण त्यापासून जोडलेले आहात। आपण चौव्या सरळ थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ। थँक्यू सो मच धनंजय। पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे अलिबाग प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय। काही प्रेक्षक घरी बसून या मॅचचा आस्वाद घेत आहेत, काही प्रेक्षक इथे आहेत डुलक्या देत आहेत झोपा गाडत आहेत, काही प्रेक्षक आता जागे झालेले आहेत कारण झोप उडवणारी ही मॅच सुद्धा असेल, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। फलंदाजीसाठी आलेले जयेश लट आहेत, विघ्नेश कटोर आहेत, या दोघांच्या फलंदाजीची जर चर्चा केली तर चर्चा करावीच लागेल कारण या फलंदाजांनी आपली शैली आपली प्रॅक्टिस या सर्वांचा मेळ साधून अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलेला आहे। परंतु गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज सुद्धा तशाच पद्धतीचा आहे, जशाच तसं प्रतिउत्तर देण्यासाठी तो नावाजला जातो तेज तर्रार भन्नाट वेगाचे चेंडू टाकून आपल्या स्पीडने या ठिकाणी करत असतो। पहिला चेंडू या वळचा गतिहीन चेंडू आपण पाहिला, स्पीड कमी होता गती कमी होती, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, खाली राहायला काही कारण असतं आणि त्या दरम्यान आपण पाहिलेलं आहे जरूर या ठिकाणी फलंदाज जयेश लट या ठिकाणी हा चेंडू बीट होतोय आणि पहिला चेंडू निर्धाव। 39 धाव संख्येची आवश्यकता आहे आता रिमेनिंग 23 चेंडूंमध्ये, आता कशा रीतीने हे पॉवर प्ले षटक खेळलं जाईल जयेश माध्यमातून पाहावं लागेल। या वेळचा हा बॉल पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल बाय मनीष मोगल मॅन फ्रॉम फ्रेंड्स ग्रुप हशिवरे, आता खेळतोय मनश्री खारेपाट 11 तिनवीर या संघाकडून। एमडी वॉरियर्स थर्ड हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या ठिकाणी फलंदाजीचा विचार केला तर विघ्नेश कटोर नॉन स्ट्राईक एंडला आहे। मागील काही दिवसांमध्ये झालेल्या सर्वच टुर्नामेंटमध्ये या विघ्नेश कटोरने आपल्या फलंदाजीने सर्व अलिबाग वासियांना मंत्रमुग्ध केलेला आहे, परंतु स्पर्धा वेगळी अपॉर्च्युनिटी वेगळी आणि त्याच वेळेला खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने खेळत असतात त्यामुळे संधीही वेगवेगळ्या पद्धतीची असते हे विघ्नेश कटोर आणि जयेश लट या दोनही खेळाडूंना माहीत आहे। मनीष मोकल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, यावेळी फलंदाज काय करेल, यावेळचा हा बॉल मारलाय जरूर सीमारेषा पार होईल जरूर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या धाव संख्येचा श्रीकांत करणारा षटकार। जिंदा है हम वो है ना जहां मुश्किल है भी शर्मिंदा है, अफलातून स्ट्रोक लॉन्ग ऑन बाउंड्री लाइनच्या बाहेर। यावेळचा हा चेंडू फसव्या पद्धतीचा आहे, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज जयेश लटच्या खेळीचा होतोय खात्मा। केल्या आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चिडून या ठिकाणी थोडासा रागीट स्वभाव चिडखोर स्वभाव कणखर वृत्तीने या ठिकाणी ही विकेट प्राप्त करून गेले। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जिथे 20 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे। म्हणजे आपल्या सोबत प्रितेश सुद्धा जोडले गेलेले आहेत, प्रितेशची मॅच फसलेली आहे कारण विकेट थोडीशी स्लो झालेली आहे, कदाचित
पट्ट्यामध्ये चेंडू आले तर मोठे फटके येतात जळून, म्हणजे सौरभ या खेळाडूने मागील मॅच मध्ये चांगली खेळी केली होती, तोच फॉर्म जर कंटिन्यू करायचा असेल तर मोठे मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट न करता आता मॅच थोडीशी या ओव्हर मध्ये चालवली पाहिजे, कारण एक विकेट पडलेली आहे, चार चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. थोडस प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न मनश्री खारीपाट इलेव्हन तिनविरा संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. मनीष मोकल हा गोलंदाज, या गोलंदाजाने सुद्धा कमी वयामध्ये टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली. प्रसाद पिंट्याच्या माध्यमातून मिळालेलं मार्गदर्शन आणि त्याच्या जोरावर आज स्वतःला या ठिकाणी आयकॉनिक प्लेअर म्हणून बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये तो स्वतःला घेऊन जात असतो. पुन्हा एकदा मनीष मोकल शेवटचे काही चेंडू या ओव्हर मधील. यावेळचा हा बॉल पहा, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय, स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय, निर्मनुष्य जागेत चेंडू सीमारेषा पार होत आहे सहा धावांसाठी. मेहनत करावी लागेल आणि मेहनतीने या ठिकाणी ही मॅच जिंकावी लागेल, कारण ज्या पद्धतीने पहिल्या चार चेंडूंवर गोलंदाजी झाली होती ती खूप चांगली होती, परंतु खराब चेंडूचा वेट केला, त्याला वॉच केला आणि त्याला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर फलंदाज सौरभ याने. सौरभने अतिशय चांगली फलंदाजी केली, 600 स्ट्राईक रेटने या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आहे. बघा ना, दोन षटकार आलेले आहेत, त्याच्यात 12 रन आहेत शेवटचा चेंडू या उहो मधील. बॅकफुटला जाऊन चेंडू स्क्वेअर कट केलाय, टेक्स्टा कव्हर, कव्हर रिजनच्या मधून या चेंडू सीमारेषा पार फरार. कोण बोलतोय येणार नाही आणि मारल्याशिवाय राहणार नाही. सौरभ मैदानामध्ये आला, त्याने पाहिलं, त्याने बघितलं आणि त्याने जिंकून घेतलंय सारं. अशाच पद्धतीचं वातावरण मैदानामध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीने पहिल्या चार चेंडूंमध्ये गोलंदाजी झाली, दुसऱ्या माग पुढील दोन चेंडूंमध्ये ती गोलंदाजी अतिशय चांगली होती ती खराब करून टाकले. मी असं नेहमी म्हणतो ना, एखाद्या नवीन शर्टवर एखादा चिखल उडवावा तशा पद्धतीची गोलंदाजी चालू होती आणि चांगल्या गोलंदाजीवर दोन मोठे स्ट्रोक खेळून या ठिकाणी चिखल उडवलाय, खराब करून टाकलंय. अतिशय चांगली फलंदाजी सौरभच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 रन्स लॉस ऑफ वन विकेट, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 18 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गोलंदाजीसाठी एका नवीन चेहऱ्याकडे आपण वळतोय. स्वतः कर्णधार सचिन म्हात्रे खारीपाट एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं लेफ्ट आर्म उहदी विकेटने. विघ्नेश कठोर साठी पहिला चेंडू, सरप्राइजेस सरप्राइजेस मैदानामध्ये झालं एका LBW होता की काय होतं, होत्याचं नव्हतं झालं असतं असे सुद्धा चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. परंतु ज्या पद्धतीने हा चेंडू पाहिला, पुन्हा एकदा रिकॅम दाखवला तर फार मजा येईल या चेंडूचा, कारण ज्या पद्धतीने सचिनने चेंडू टाकला होता ना, खरोखरच विघ्नेश कठोर या ठिकाणी सरप्राईज झाला होता. अचंबित करणारी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली, तेच तरार भन्नाट वेगाचा गोलंदाज सचिन म्हात्रे. यावेळचा हा शॉट पहा, शॉट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला होता, क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे मिळेल फक्त एकदा. परेश चेंडू खाली आला होता, एकेरी धावीने धाव फलक पुढे जाते, 16 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता आहे, धावसंख्या आतापर्यंत 17 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आमचे धरणे सर कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापासून उद्याच्या रात्रीपर्यंत आमच्यासोबत जोडले जाणार आहेत. एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये ज्यांची ख्याती आहे, मोस्ट ऑफ द टुर्नामेंट धरणे सरांच्या लेखणीतून होत असतात असे आमचे धरणे सर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचं सुद्धा खूप सारे धन्यवाद आमच्या सोबत जोडले गेल्याबद्दल. परंतु आता सौरभ या ठिकाणी स्ट्राईक एंडला आलाय, दोन चेंडूंमध्ये त्यांनी 10 धावा जरूर बनवलेले आहेत, परंतु समोर एक चतुर चालक याला म्हणावं लागेल, कारण हुशारीने तो गोलंदाजी करतो, कारण रायगड पोलीस दलामध्ये तो कार्यरत आहे आणि पोलिसांचे डोके म्हणजे हुशार असतात, एखाद्या चोऱ्याला पकडायचं तर कशा पद्धतीने पकडायचं हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे हुशार गोलंदाज. बघा ना या हुशारीचा वापर, मी तू हुशार तमी तुषार छक्का.
चलाकर हमने ये शॉक पाला है। कोई पूछे तो बता देना, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जो है ना वो बंदा सिर्फ और सिर्फ क्रिकेट का दीवाना है। क्या बढ़िया स्ट्रोक लगाया है वो ना एकदा सचिन मात्रे का। थोड़ा सा दबाव प्रेशर फील करायला लागे। रिवर्स स्वीप चा अटेम्प्ट सक्सेसफुल, फटका उल्टा फुलटा, स्कोर ऑफ द विकेट 6 रन। ने जलवे हमारी उड़ान के वो और भी थे, वो चल गए देखकर रथ आसमान के। काया फुलातन फलंदाजी लगातार चा तीसरा चेंडूवर 6 रन। देखा है इसे बचपन से, जाना है पूरे दिल से, इसलिए इस गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। पूरी पहचान से जाणून भुजून परखून ओळखून या ठिकाणी फलंदाजी चाललंय। सौरभ पाचच्या बॅट मधून 13 चेंडूं मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता आहे, कदाचित या चेंडूवर सुद्धा पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे कदाचित या स्पर्धेचा वेळ सुद्धा वाचू शकतो। वेळ ही फार महत्वाची आहे, स्क्रीनवर पाहू शकता। एकीकडे पुढील मॅचचा टॉस चालू आहे, निशांत कडवे विरुद्ध निखिल पाटील या दोघांच्या मध्ये तो टॉस चालू आहे। पुन्हा एकदा स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, ढेंगा घालून यासिन सरांच्या भाषेत बोस्की फोडली, मासळी गेली चेंडू सीमारेषाबा। तेवढंच म्हणावं लागेल, हालात बदल गई पर संभालना चाहता हूं, हालात बदल गई पर संभालना जानता हूं, मेरे खेल से और भी बेहतर खेल में दिखाना चाहता हूं। अशा पद्धतीची फलंदाजी सौरभसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात। मॅन ऑफ द मॅच थोडस संभ्रम मनामध्ये आहेत।